आणि कारागृहामध्ये असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना आज दुहेरी दणका बसलाय. कारण नवाब मलिक यांचा कारागृहामधला मुक्काम 14 दिवसांनी वाढलाय. विशेष पीएमएलए कोर्टाकडून मलिकांना 6 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर तिकडे ईडी कारवाईच्या विरोधात मलिकांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सध्या तपास सुरू असल्यामुळे या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणं योग्य नाही अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. तर ईडीनं कोर्टामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रावर कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्याची प्रत आरोपीला द्यावी असे निर्देश पीएमएलए कोर्टानं दिले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.